सांगली चांदणी चौक येथे जय हनुमान कलाक्रीडा व सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सांगली चांदणी चौक येथे जय हनुमान कलाक्रीडा व सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी 172 किलोची गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सी न्यूज संचालक धनेश काका शेटे, प्रकाश साळुंखे, परशुराम साळुंखे, चैतन्य भोसले, आकाश भोसले, गणेश मदगीर, गोविंद लोहार, सुधीर सगळे, सचिन सगळे, योगेश मंडलिक, प्रथमेश धनवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ चांदणी चौक सांगली हे आपलं नोंदणीकृत मंडळ असून याची स्थापना 2006 साली करण्यात आलेली आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक देखावे सादर करून समाज प्रबोधनात्मक आपला गणेशोत्सव साजरा करण्याचा दरवर्षी प्रयत्न केलेला आहे. तसेच या वर्षी आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 4.5 फूट उंची जी 175 किलो वजनाची पितळी मूर्ती आखीव रेखीव अशी आपण यावेळी स्थापित केलेली आहे. त्याचबरोबर यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात महाप्रसादसुद्धा आयोजन केलेलं आहे. तरी भागातील आसपासच्या जिल्ह्यातील भाविकांनी मूर्तीसाठी मुलाभ घ्यावा. जय हनुमान मित्र मंडळ कलाक्षेत्रात संस्कृती आहे मंडळ ते 2006 साली आम्ही स्थापन केलं. तेव्हापासून आम्ही विविध कार्यक्रम घेतो. क्रीडा क्षेत्रात आहे, परत महाप्रसाद असतो, मोठमोठ्या मूर्त्या आणणे आणि सामाजिक देखावे आम्ही इथे केलेले आहेत. आजपर्यंत आमचं महापालिके क्षेत्रात प्रथम क्रमांक दुसरा क्रमांकाचे आम्हाला बक्षीस पण मिळालेले आहे. त्यापुढं सचिन यादव हे सगळं सांगतील.